20 वर्षाच्या पुतण्याने त्याच्या 40 वर्षांच्या काकीसोबत लग्न केल्याची अजब घटना आता समोर आली आहे. इतकंच नव्हे तर 40 वर्षाच्या महिलेचे लग्न तिच्याच पतीने लावून दिलंय. या घटनेने परिसरात मात्र एकच खळबळ उडाली आहे. बिहारमधील जमोई जिल्ह्यातील लाकापूर गावात हा प्रकार समोर आलाय. 40 वर्षाच्या या महिलेला दोन मुलं देखील आहेत. महिलेचे तिच्या पुतण्यासोबत अनैतिक संबंध होते. शनिवारी रात्री तिच्याच पतीने गावकऱ्यांच्या मदतीने दोघांना रंगेहात पकडलं. त्यानंतर पतीने दोघांचेही लग्न लावून दिलंय. गावकऱ्यांच्या समोरच काली मंदिरात दोघांचं लग्न करून देण्यात आलं. लाकापूर गावातील इंद्रदेव पासवान यांची पत्नी रुबी देवीचे तिचेच पुतण्यासोबत विवाह बाह्य संबंध होते. पुतण्याचे नाव पंकज पासवान असून त्याचे वय 20 वर्षे आहे. गेल्या 3 वर्षांपासून त्यांच्यात प्रेम संबंध होते. दोघंही गुपचूप भेटत होते. शनिवारी रात्री तिच्याच पतीने तिला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं. त्यानंतर दोघांनाही पकडून गावकऱ्यांसमोर उभं करण्यात आलं. या घटनेनंतर गावकऱ्यांनी पंचायत बोलवली. पंचायतीच्या बैठकीत पंकज आणि रुबी दोघांनीही एकत्र राहण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर महिलेच्या पतीने स्वतःच पुढाकार घेत गावातील काली मंदिरात हिंदू रीतिरिवाजानुसार दोघांचं लग्न लावून दिलं. त्यांच्या या लग्नाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. स्थानिक गावकऱ्यांनी पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली आहे. तसंच या दोघांना गाव सोडून जाण्याची मागणी देखील त्यांनी केली होती. मात्र रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळं परिसरात तणाव पसरला होता. काकी पुतण्याच्या लव्ह स्टोरीमुळं गावात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार दोघांचेही गेल्या 3 वर्षांपासून अनैतिक संबंध आहेत. दोघंही गावाच्या बाहेर गुपचूप भेटत असत. शनिवारी रात्री दोघांनाही अश्लील कृत्य करताना रंगेहात पकडण्यात आलं होतं.